मराठवाड्यात गारपिटीनं हाहाकार माजवला आहे. फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. या गारपिटीच्या तडाख्यातून ज्या फळबागा शिल्लक आहेत त्या वाचवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं पुढाकार घेतला आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांना गारपिटीनं चांगलंच झोडपलंय. अवकाळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ हवामानामुळं संत्री, मोसंबी, डाळिंब आणि आंबा या फळबागांचं मोठं नुकसान झालंय. संत्रा आणि मोसंबीवर डिंक्या तर डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास फळबागांचं संरक्षण कसं करावं याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलाय. विविध औषधोपचारांसह फळबागांची अंतर्मशागत करणं, रोगग्रस्त तसंच तुटलेल्या फांद्या व्यवस्थित तोडून झाडांच्या मुळांना बोर्डोपेंट लावावं, तसंच ज्या ठिकाणी गारपिटीमुळे झाडांना जखमा झाल्या तिथं बोर्डो मलम लावणं गरजेचं आहे. याशिवाय विद्यापीठानं सुचवलेल्या विविध औषधांची फवारणी करणंही आवश्यक आहे. आंतरमशागत करून घ्यावी, तसेच त्या ठिकाणी झाडाला बुडापासून बोर्डो पेस्ट त्या ठिकाणी लावण्याची दक्षता घ्यावी, तसेच मोडलेला भाग किंवा जखमा झालेला ठिकाणी बोर्डो मलम त्या ठिकाणी लावण्याची काळजी घ्यावी. गारपीट आणि अवकाळी पावसानं भिजलेले धान्य कोरड्या जागी ठेवून त्यात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. गारपिटीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी आणि जनावरांनाही बांधून ठेवण्याऐवजी सुरक्षित जागी ठेवावं. शेतकरी बांधवांनी स्वतःची काळजी त्या ठिकाणी घ्यावी, जनावरांना सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी हलवण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसेच जे शेतावर काम करतात, शेतमजूर असतील, शेतगडी असतील, त्यांनी सुद्धा अशा गारपिटीमध्ये स्वतःचं संरक्षण घेणं. विद्यापीठाचं पथक गारपीटग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांना उपाय सुचवतंय, त्यामुळं आता शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी संपर्क करून तांत्रिक सल्ला घ्यावा. योग्य नियोजन केल्यास गारपिटीसारख्या या आसमानी संकटातून शेती पिकं वाचतील आणि शेतकरीही सावरेल. कल्पना मुंद्रासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.